लोकसत्ताच्या वर्ल्ड कप एक्सप्रेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे मोहालीच्या PCS स्टेडियमवर आणि याच मैदानावर रविवारी रंगणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सर्वात महत्त्वाचा सामना. आपण सर्वांनी बांगलादेश विरुद्धचा थरार बेंगळुरूला अनुभवला. शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला होता, पण आपण बघितलं की हार्दिक पांड्याचं षटक निर्णायक ठरलं होतं. शेवटच्या 3 चेंडूंवर 3 बळी मिळवून आपण तो सामना जिंकला होता. शेवटी धोनीनं केलेला स्टंप आउट हा सुद्धा तितकाच निर्णायक ठरला होता. आणि आता आपण आलेलो आहोत मोहालीमध्ये. मोहालीमध्ये जो रविवारी सामना रंगणार आहे हा सामना म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला एक प्रकारे उपांत्यपूर्व फेरीचाच सामना असणार आहे. आपण बघितलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ पहिला सामना हरून न्यूझीलंड विरुद्ध इथपर्यंत आलेले आहेत. दोन्ही संघांनी पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या संघांना हरवून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. या दोन्ही संघांकडे थोडं मागे जाऊन बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये आपण ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका त्यांच्याच भूमीवर 3-0 अशा फरकाने जिंकलेलो आहोत. त्यामुळे भारताचं पारडं थोडंसं जड आहे, पण नको अजून थोडी डिटेलमध्ये चर्चा केली तर 2020 क्रिकेटमध्ये आपला संघ ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ आहे. आपण जर 2020 विश्वचषकाचा अभ्यास केल्यास आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 4 सामने झालेले आहेत आणि या 4 सामन्यांपैकी दोन्ही देशांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात काय होणार ते पाहणं अतिशय उत्सुकतेचं ठरणार आहे. नाणेफेकीचा कौलित याबाबत विचार केला तर आपण बघितलं तर आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारणारा संघ हा जिंकलेला आहे. त्यामुळे टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी घेणं हा धोनीकडे ऑब्व्हियस चॉईस असणार आहे, पण धोनीचा विश्वास हा चेस करण्यावर आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यास कुणालाही आश्चर्य वाटायला नको. आपण बघितलं तर दोन्ही सामने जे झालेत या मैदानावरचे ते हाय स्कोरिंग झालेले आहेत, त्यामुळे या सामन्यात सुद्धा आपल्याला मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळू शकतात. आपण भारताच्या गंदर पलीकडे बघितलं तर आपले सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करू शकले नाहीत, त्यामुळे आपली जबाबदारी ही विराट कोहलीच्याच खांद्यावर असणार आहे. सुरेश रैना मागील सामन्यामध्ये फॉर्म गवसला आहे, त्यानं 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती, पण फिरकी हे आपलं महत्त्वाचं अस्त्र आहे. या मैदानावर सुद्धा फिरकी हे अस्त्र महत्त्वाचं ठरणार आहे. आर अश्विन आणि आपला रवींद्र जडेजा यांच्यावरच ही फिरकीची मदत आहे.